सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं इथे मी स्वागत करतो. निवडणुका झाल्यापासून मी काही बोललो नव्हतो. कारण जवळपास माझीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची वाचा खुंटली होती जे काही सगळं चालू होतं त्यातनं. आणि आज बऱ्याच दिवसांनी मी आपल्याशी बोलतोय. खरं तर मी पुण्यात पण मी बऱ्याच दिवसांनी बोलतोय. कारण आज पक्षाचं काल जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि आमच्या महाराष्ट्रातल्या शहर अध्यक्षांचं शिबिर काल पार पडलं. आज पक्षाचे नेते, पक्षाचे सरचिटणीस आणि पक्षाचे उपाध्यक्ष यांचं बैठक आज पार पडेल आणि याच्यानंतर मी मुंबईला जाईल. सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की येत्या 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं पहिलं अधिवेशन हे मुंबईमध्ये होणार आहे. मी आपण सर्वांनाही मी त्यासाठी आमंत्रित करतो. आपण येऊ इच्छित असाल तर आपण जरूर कळवावं. आणि मग गेल्या निवडणुकीच्या साधारणपणे मतदानानंतर काय काय गोष्टी महाराष्ट्रात झाल्या, काय काय गोष्टींवरती माझं मत काय, मला काय म्हणायचं आहे हे मी त्या अधिवेशनामध्ये मांडीनच. काल शिबिराच्या ठिकाणी काही पत्रकार बांधव मला येऊन भेटले आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टींवरच्या प्रतिक्रिया तुमच्या हव्यात. आणि म्हणून म्हटलं मी तुम्हाला की उद्या सकाळी आपण पत्रकार परिषद घेऊन आपण हा विषय सविस्तर बोलू. आत्ता सध्या देशामध्ये गाजत असलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे NRC चा आणि दुसरा काय ते CAB. त्या सगळ्या विषयाकडे जर समजा आपण पाहायचं ठरवलं त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आहेत आणि ती कंगोरी आपण नीट समजून घेणं पण तितकंच आवश्यक आहे, गरजेचं आहे. आज जे काही देशामध्ये मोर्चे निघत आहेत, आज काही देशामध्ये जे काही दंगली सदृश परिस्थिती जी काही निर्माण होते किंवा जी काही तोडफोड सुरू आहे, बसेस जाळणं सुरू आहे, यातल्या किती जणांनी किती गोष्टी समजून घेतल्या घेतल्या हा जरा थोडासा तपासण्याचा विषय आहे. सर्वप्रथम मी आज कधी नव्हे ते अमित शहा यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अशी काही खेळी खेळली आज की संपूर्ण देशामध्ये जी आर्थिक मंदी आहे त्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचं यशस्वी काम हे आज अमित शहा यांनी या कायद्याच्या अनुसरून केलेलं आहे. मुळात देशामध्ये इतकी मोठी आर्थिक मंदी, अजून आपल्याला आर्थिक मंदीला सामोरं जायचं आहे आणि त्याच्या अगोदर लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं यासाठीचा सगळा मला तरी खटाटोप हा तोच दिसतो. कारण ही सगळे जे काही कायदे बिदे आपण बघतोय याच्यामध्ये इतका गोंधळ आहे मुळात की नागरिकत्व सिद्ध करायचं आणि आता तर त्याने सांगितलंय की आधार कार्ड हे नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही. मग आधार कार्ड जर मतदान घेऊ शकतं तर नागरिकत्व काय सिद्ध करू शकत? म्हणजे जर समजा या देशामधला मतदार हा मतदान करू शकतो पण देशाचा नागरिक आहे हे सिद्ध करू शकत नाही, मग ते आधार कार्ड काय करायचं ते कार्ड? अनेक ठिकाणी काही गोष्टी करत असताना तुमच्याकडे आधार कार्ड मागितलं जातं आणि नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्डाचा उपयोग नाही म्हणतायत. मग ही आधार कार्डासाठी म्हणून लोकांना जे रांगेत उभं केलं गेलं, डोळे दाखव, हात दाखव, बोटाचे ठसे दाखव, मग त्याचा तरी काय उपयोग? आणि दुसरं एक आपण बघितलं पाहिजे, जर समजा त्याचे दोन भाग आहेत, एक म्हणजे
बांग्लादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधले नागरिक तिकडचे इकडे येऊ शकतात मुसलमान सोडून. मुळात 135 कोटीच्या देशाला अजून माणसांची आवश्यकता आहे का? जे इथे आहेत त्याची सोय लागत नाहीये. संपूर्ण देशभर जर समजा आपण बघितलं तर लोकसंख्येमुळे सगळ्या सिस्टीम्स आपल्या फेल गेलेल्या आहेत. आणि त्याच्यात हे नवीन टोम काढायची की या देशामधले तिकडचे नागरिक पण इकडे येऊ शकतात आणि त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं कशासाठी मला कळत नाहीये. तो कोणत्या का धर्माचा असेल पण हे बाहेर घ्यायची गरज काय आपल्याला? आणि हे आताच नवीन कुठून काढलं? आणि जे या देशामधले जे कोणी मुसलमान जे नागरिक आहेत जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना खरं तर असुरक्षित वाटण्याचं काही कारणच नाहीये. पण हे जे मोर्चे निघत आहेत याच्या सगळ्या गोष्टी निघत आहेत याच्यामध्ये भारतातले इथे पिढ्यानपिढ्या राहणारे मुसलमान किती आहेत, बांगलादेशामधनं आलेले किती आहेत, पाकिस्तानामधनं नेपाळच्या मार्गे आलेले किती आहेत हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे. आणि भारत म्हणजे काही धर्मशाळा नाहीये की बाकीच्या सगळ्या देशांमधल्या लोकांना इकडे सामावून घेण्यासाठी म्हणून. हे मी आज बोलतोय याच्यातला भाग नाही, मी माझ्या अनेक भाषणांमधनंही याच्या अगोदरही मी बोललेलो आहे की आपल्या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये हे बांगलादेशातनं आलेले मुसलमान पाकिस्तानामधनं आलेले लोक यांना हाकलूनच दिले पाहिजेत. यांच्या सोयी लावण्यासाठी हा देश नाही चालू आहे. आणि हे जे माणूस की माणुसकीचा ठेका हा काय फक्त भारताने घेतलेला नाहीये. अगोदर इकडे राहत असलेल्या लोकांच्या चिंता मिटत नाहीये आणि आपण बाहेरून अजून अंगावरती लोक घेतो आहोत कशासाठी? मी तुम्हाला सांगतो आता एक अशा अनेक क्लिप्स आहेत तुम्हाला युट्यूबवरती त्या मिळतील. युरोपमध्ये अमेरिकेमध्ये अनेक काही देशांमध्ये पोलीस रेस्टॉरंटमध्ये जात आहेत, अनेक आस्थापनांमध्ये जात आहेत, तिकडे जात आहेत, तिथल्या लोकांना विचारतात तुमचा पासपोर्ट कुठे आहे. आणि पासपोर्ट कुठे आहे हे विचारल्यानंतर त्याच्याकडे पासपोर्ट नसतो कारण हे जे बाहेरून जे लोक येतात ते आल्यावरती पासपोर्ट फेकून देतात, जाळून टाकतात. आणि तो जाळून टाकल्यानंतर ते कुठलेच नागरिक नसतात, त्याला त्या देशाने सामावून घ्यावं लागतं. परंतु ह्या सगळ्या मी तुम्हाला खास करून सांगतो या प्रगत देशांमध्ये, या युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये चालू आहे, तुमच्या फ्रान्समध्ये चालू आहे, इटलीमध्ये चालू आहे, अमेरिकेमध्ये चालू आहे. पोलीस जात आहेत, विचारत आहेत नागरिकत्व सिद्ध करा, पासपोर्ट दाखवा. आत्ता दोन तुम्हाला पर्याय देतो, त्यातला एक पर्याय आहे तुमच्या देशात परत तुम्हाला पाठवायची व्यवस्था करतो, दुसरा पर्याय आहे जेलमध्ये पाठवतो. दोन पर्याय, एक निवडा. मला असं वाटतं हे असले कायदे आणून इतका गोंधळ करायची आवश्यकता नव्हती. शेवटी माणसं ज्या वेळेला येतात त्यावेळेला ती राज्यांमध्ये येतात आणि राज्याला एक सिस्टीम आहे, राज्याकडे एक यंत्रणा आहे आणि या यंत्रणेच्या मार्फत आज महाराष्ट्रामधले पोलीस घ्या किंवा कुठलेही पोलीस घ्या, या सर्व पोलिसांना माहिती आहेत की बाहेरच्या देशामधनं लोक कुठकोट कुठे कुठे राहत आहेत आणि आलेले आहेत. हे सगळं पोलिसांना 100% माहिती असतं. पण काय करणार, त्यांचे हात बांधलेले आहेत. सरकार निर्णय घेत नाही, सरकार काय याच्यावरती बोलत नाही. आज या सगळ्या लोकांना मी तुम्हाला असे, मी मुंबईमध्ये तर तुम्हाला अशा जागा दाखवीन की जिकडे बांगलादेशी मुसलमान राहत आहेत. अनेक ठिकाणी तर तिथल्या तिथल्या काही स्थानिक राजकीय पक्षाच्या लोकांनी त्या झोपडपट्ट्या जाळल्या आणि त्यांना पक्की घरं बांधून दिली. मला असं वाटतं की ही जी शासकीय यंत्रणा आहे ही यंत्रणा सुधारण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने पावलं उचलणं आत्ता गरजेचं आहे. जो येईल त्याला आधार कार्ड देत सुटायचं, जो येईल त्याला रेशन कार्ड देत सुटायचं, जो येईल त्याला वाटेल ते दाखले द्यायचे. आणि इथल्याच यंत्रणा या चिरीमिरी घेऊन ही जी माणसं सगळीजण पोचत आहेत, मला असं वाटतं या यंत्रणा जर समजा यांची जर साफसफाई झाली तर हे बाकीचे विषय मला वाटत नाही की येण्याची काय आवश्यकता किंवा गरज आहे.
त्याच्यामुळे त्यातला पहिला मुद्दा हे बाहेरचे आणण्याची काही आवश्यकता नाही, बाहेरच्या देशांमधली लोक इथे काही आणण्याची आवश्यकता नाहीये. आणि इथे जी लोक बांगलादेशातले किंवा इतर पाकिस्तानातले इतर लोक जे राहत आहेत, हे दरवेळेला आपल्याकडे बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर आपल्याला या गोष्टी सुचतात की ही लोक कुठून आली, ही लोक ह्यांनी बॉम्ब आले कुठून, ही यांची यंत्रणा लागली कुठून, हे सगळं तेव्हा सुचतं. मग परत 15-20 दिवस आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि असल्या गोष्टींवरती काही प्रमाणामध्ये तुम्हाला कडक कारवाई ही करावीच लागेल, तर हे सगळ्या गोष्टी सरळ येतील. अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. इतरही राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विनाकारण राजकारण करू नये, आणि केंद्र सरकारने भारतीय जनता पक्षाने देखील याचं राजकारण करू नये. आज जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे इतकं अस्थिर होण्याचं काही कारणच नव्हतं. आज तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये राहणारा जो मराठी मुसलमान आहे, जो महाराष्ट्राच्या अनेक पट्ट्यांमध्ये राहतो, तुम्ही काढून बघा, त्या ठिकाणी काही दंगली झालेल्या नाही आहेत. कट्ट्याची रोजीरोटी तिकडे आहे, तो वर्षानुवर्ष तिकडे राहतोय, पिढ्यानपिढ्या तिकडे राहतोय, तो कामं करतो तिकडे, तिकडेच आहे त्या सगळ्या गोष्टी. असली लोक करत नाहीत. मग या गोष्टी होत आहेत कुठे, होणार आहेत कुठे? मी तुम्हाला खरंच सांगतो, महाराष्ट्राच्या पोलिसांना ही गोष्ट 100% माहिती की ह्या सगळ्या गोष्टी कुठे कुठे काय काय आहेत. त्यांना जर थोडासा जर समजा मोकळा हात दिला तर आपल्या अनेक गोष्टी या समोर येतील. आणि ते धाडस मला असं वाटतं केंद्र सरकारने करावं. हे या निमित्ताने मी आपल्याला त्यांना एक सांगू इच्छितो. आपल्याला काय विचारायचं असं विचारा. तुमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की जे बाहेरचे इतर धर्मातले जे लोक आहेत त्यांना भारतामध्ये घेऊन आणि इथले घुसखोर जे आहेत त्यांची हकलपट्टी करावी 100%. राज्यांवरती हा कायदा जो आहे तो बंधनकारक असणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राज्यांचा कायदा त्याला एक आपल्याकडचा एक कायदा आहे जो मी अनेकदा माझ्या भाषणांमधून मी बोललोय किंवा माझ्या अनेकदा मी पत्रकार परिषदांमधून बोललोय, मी तो आणलाय पण कायदा. आणि तो आहे इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट. हा नुसताच मायग्रेशनचा विषय नाही आहे, याच्यामध्ये आल्यानंतर माणसं आल्यानंतर तो राहणार कुठे आहे, तो काम करणार कुठे आहे, या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला त्याची नोंद करून घ्यावी लागते, तुम्हाला नोंद सरकारला करून घ्यावी लागते. असली कुठचीही यंत्रणा जर समजा कुठच्याही राज्यामध्ये राबवली जात नसेल, तुम्हाला काय कळणार आहे कोण माणसं आलेत आणि कुठे राहत आहेत, काय करतायत. आज महाराष्ट्रामध्ये असंख्य ट्रेन्स आज महाराष्ट्रामध्ये येतात, रेल्वे येतात भारतातलं. म्हणजे तुम्हाला तर ही गोष्ट काही नव्याने सांगायची आवश्यकता नाही आहे की अख्खी ती नेपाळची बॉर्डर अख्खी मोकळी आहे, बांगलादेश आणि भारताची बॉर्डर अख्खी मोकळी आहे, भारत आणि पाकिस्तान मधल्या काय काय बॉर्डरच्या काय काय भागामध्ये तेही मोकळं आहे. म्हणजे राजस्थानामध्ये पाकिस्तानातून राजस्थानामध्ये ते काही चित्रपटांमध्ये पण आलं होतं, ज्या प्रकारचं स्मगलिंग आणि गोष्टी चालतात त्या उंटांवरनं चालतात, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. आपली जर यंत्रणा जर समजा अशा प्रकारची जर कठोर केली, टाईट केली, तर मला असं वाटतं हे असले प्रश्न निर्माण होणार नाही. तुमचं राज्यामध्ये एनआरसी लागू करू नये, आसाममध्ये बघितलं आपण काय झालं, आसाम एका पहिल्यांदा राज्यामध्ये केलं तिथे 19 लाख निर्वासित निघाले आणि असं म्हणतात की ते बहुसंख्य हिंदूच आहे. ते प्रश्न मी परत तुम्हाला तेच सांगतोय की हा परत हिंदू मुस्लिम असा विषय घेऊन चालणार नाही. तुम्हाला जे बाहेरचे आहेत त्यांना तुम्हाला बाहेर काढावंच लागेल. इथले आहेत त्यांची सोय लागत नाहीये, आपण अजून ओझ घेऊ शकत नाही होत. आज आपापल्या राज्यांमधली अनेक मुलं अनेक मुली ह्या नोकरी कामासाठी म्हणून वणवण फिरत आहेत, आणि अनेक लोक आहेत जे बाहेरून येत आहेत आणि सरळ कुठेतरी कामाला लागतायत, काहीतरी करतायत. काय चाललंय, असा देश चालतो का हो? अशी राज्य चालतात का? भारतीय जनता पक्ष जर करत असेल तर दुसरे राजकीय पक्ष पण तेच करत आहेत. हे जे आज रस्त्यावरती जे आज येत आहे याला हवा देण्याचं काम पण इतर राजकीय पक्षच करत आहेत. यातनं हाताला काय लागणार आहे?
असं सांगितलं होतं की शरणार्थी आणि घुसखोर हे दोन वेगळे आहेत. कोणी कोणी ठरवायचं ते कसं ठरवायचं? हात वर करून आलेले आणि हात हात खाली घेऊन आलेले. आणि मुळातच हे सगळं जे काही चालू आहे, सगळा गोंधळ जो आहे मुळात कायद्यामध्येच त्या सगळ्या गोंधळ आहे. ह्याची अंमलबजावणी कशी करणार आहे? आज मी काहीतरी वाचलं की त्याची काहीतरी चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे, पण चर्चा कोणाशी करायची हा माणूसच निमलेला नाही. चर्चा मी करू, परंतु म्हणजे हे सगळं ज्यावेळेला नोटबंदी ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला जो गोंधळ होता त्याच प्रकारचा गोंधळ आजही दिसतोय.